रामपूर जिल्हा म्हणून. आपल्याला बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील सांकेतिक भाषा यामध्ये शब्द संख्या चिन्ह यांचा परस्पर वापर याबाबत सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर मी सरांना विनंती करेल की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. सर प्लीज. धन्यवाद मॅडम. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या या दुसऱ्या तासिकेमध्ये सांकेतिक भाषा बुद्धिमत्ता या विषयाअंतर्गत होणाऱ्या दुसऱ्या तासिकेमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक असं स्वागत. विद्यार्थ्यांनो, काल आपण सांकेतिक भाषा या घटकाचा अभ्यास करण्यासाठी कोणती पूर्वतयारी असली पाहिजे, त्यामध्ये भाषा असेल गणित असेल या दोन्ही विषयांची आपली तयारी असणं अत्यंत आवश्यक आहे, त्यावर आपण काल प्रकाश टाकलेला आहे की यामध्ये आपल्याला कोणकोणत्या घटकांची, त्यामध्ये मराठीमध्ये मुळाक्षर असतील, इंग्रजीतली मुळाक्षर असतील, किंवा गणित विषयातील जे संख्यांचे बारकावे असतील, पदावली असेल, या गोष्टींवर आपण प्रकाश टाकलेला आहे. आज आपल्याला प्रत्यक्ष सांकेतिक भाषेमध्ये कोणकोणत्या घटकांवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नांची उकल आपण कशी केली पाहिजे या संदर्भामध्ये आपण आज मार्गदर्शन घेणार आहोत, मी करणार आहे. आपण सर्वजण या मार्गदर्शनाचा फायदा घेऊन शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अधिकाधिक गुण प्राप्त करावेत अशी माझी सर्वप्रथम सगळ्यांना शुभेच्छा आहे. याबद्दल आपल्या काही जर शंका असतील तर त्या आपण निश्चित विचारू शकता. आपण आता या घटकातील जे उपघटक आहेत यावर आपण आता प्रकाश टाकूया. तर पहा विद्यार्थ्यांनो, या घटकामध्ये तुम्हाला जे प्रश्न विचारले जाणार आहेत ज्या उपघटकांवर, ते उपघटक जे आहेत यामध्ये सर्वप्रथम जे आहे तर ते म्हणजे सांकेतिक भाषामध्ये अक्षरांसाठी अक्षरांचा वापर. यामध्ये काय केलं जातं विद्यार्थ्यांनो, तुम्हाला मराठी किंवा इंग्रजीची जी मुळाक्षरं आहेत ही मुळाक्षरं दिली जातात आणि त्या अक्षरांच्या बाबत दुसरी अक्षरं वापरली जातात आणि आपल्याला प्रश्न सोडवायचे असतात. दुसरा जो घटक आहे यामधला अक्षरांसाठी अंकांचा वापर, अ साठी एक, ब साठी दोन, अशा पद्धतीनं किंवा ए बी सी डीतली अक्षरं घेतली जातील इंग्रजी मुळाक्षरं, त्यासाठी तुम्हाला अंकांचा उपयोग त्या ठिकाणी करायचा असतो. त्यानंतर अक्षरांसाठी चिन्हांचा उपयोग, यामध्ये कोणती चिन्ह असतात, बेरीज असेल, वजाबाकी असेल, गुणाकार असेल, भागाकार असेल, चौकोन असेल, त्रिकोण असेल, पंचकोन असेल, स्टार असेल, या पद्धतीची चिन्ह ही अक्षरांसाठी वापरली जातात. आपल्याला या चिन्हांचा व्यवस्थित असा अभ्यास करून कोणत्या अक्षरासाठी कोणतं चिन्ह वापरलेलं आहे याची माहिती या घटकातून घेणं आवश्यक असतं आणि त्यावर आधारित ही प्रश्न सोडवायचे असतात. पुढचा जो आपला यामधला जो घटक राहणार आहे विद्यार्थ्यांनो, चौथा, तो म्हणजे अंकांसाठी अंकांचा वापर. हा घटक जो आहे तो पूर्णपणे गणित या विषयाशी निगडीत आहे. त्यासाठी मी ज्या काल तुमच्या काही घटकांची तयारी करून घेतली होती, उदाहरणार्थ मूळ संख्या असेल, घनसंख्या असेल, पदावली असेल, यांचा देखील यामध्ये भरपूर वापर केला जातो. त्यानंतर यामधला जो पाचवा आणि शेवटचा आपला जो घटक असेल अंकांसाठी चिन्हांचा वापर. अंकांसाठी जी चिन्ह आहेत ही चिन्ह आपल्याला यामध्ये वापरायची आहेत. मग यामध्ये आपल्याला की कोणती चिन्ह आहेत, कोणत्या अंकासाठी कोणतं चिन्ह वापरलेलं आहे याचा योग्यपणे छडा लावून आपल्याला त्यामध्ये ही उदाहरणं सोडवायची आहे. आता आपण यामधल्या पहिल्या घटकाला, म्हणजेच आपला जो पहिला घटक आहे अक्षरांसाठी अक्षरांचा वापर, या घटकाला आपण सुरुवात करूया विद्यार्थ्यांनो. आता यामध्ये मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की प्रत्येकाची मराठी आणि इंग्रजी जे अक्षरमाला आहे ही अगदी तोंडपाठ असणं आवश्यक आहे, तरच आपल्याला ही प्रश्न सोडवता येणं सहज शक्य होणार आहे. यामधला जो काही पहिल्या घटकाचा आपण आज अभ्यास पाहणार आहोत त्यामध्ये अक्षरांसाठी अक्षरांचा वापर. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो, यामध्ये आपल्याला मराठी वर्णमाला आणि इंग्रजी वर्णमाला या लक्षात ठेवणं आवश्यक आहे. याचा बारकावा आपल्या लक्षात येणं, कोणत्या अक्षराच्या नंतर कोणतं अक्षर आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. जसं की आता उदाहरणार्थ या ठिकाणी पहा, ही मराठी मुळाक्षर आहेत. मग मराठी मुळाक्षरांमध्ये क च्या नंतर ख आहे, ग च्या नंतर घ आहे, जसं त च्या नंतर थ आहे, प च्या नंतर फ आहे. कोणत्या अक्षराच्या अगोदर आणि नंतर कोणती अक्षरे आहेत हे आपल्याला यामध्ये समजणं अत्यंत आवश्यक
आहे हे लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो. आणि मग आपल्याला जर हे लक्षात आलं तर आपल्याला ही प्रश्न सोडवणं सहज शक्य होणार आहे. मग यामधल्या प्रश्नांच्या सरावाला आपण आज विद्यार्थ्यांना सुरुवात करूया. यामधला जो पहिला प्रश्न मी तुम्हाला तुमच्यासाठी या ठिकाणी घेतलेला आहे तो प्रश्न पहा. यामध्ये तुम्हाला एका सांकेतिक भाषेमध्ये क म्हणजे ख, पहा एका सांकेतिक भाषेमध्ये क म्हणजे ख, ग म्हणजे घ आणि च म्हणजे छ, तर गरीब हा शब्द तुम्ही कसा लिहा. आता पहा यामध्ये आपल्याला मराठी वर्णमाला जर व्यवस्थित पाठ असेल तर क नंतर आपण काय म्हणतो, क ख, ग घ, च छ, म्हणजे याचा अर्थ विद्यार्थ्यांना आपल्या लगेच लक्षात आलं पाहिजे की जे अक्षर आपल्याला दिलंय त्याचं पुढील अक्षर हे सांकेतिक भाषेमध्ये वापरलेलं आहे. मग आता गरीब या शब्दामध्ये जे अक्षर आहेत या गरीब या शब्दातील अक्षरांचा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागणार आहे. मग गरीब या शब्दातील अक्षर जे आहेत ग, मग ग नंतर विद्यार्थ्यांनो काय येतं, तर आपल्याकडे जर वर्णमाला असेल तर आपल्याला लगेच लक्षात येईल ग नंतर घ येतं. आणि याही ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे ग नंतर घ. मग ग नंतर घ येतं तर आपल्याला ग साठी काय घ्यावं लागेल, घ हे अक्षर या ठिकाणी घ्यावं लागेल. घ घेतल्यानंतर र साठी काय येतं, तर तुम्ही जर नीट लक्ष दिलं तर र साठी र नंतर येतं ल, मग आपण र साठी ल हे अक्षर घेतलं. पण या ठिकाणी पहा विद्यार्थ्यांनो आपल्याला त्यांनी काय केलेलं आहे, र ला वेलांटी दिलेली आहे दुसरी, आपल्याला ती वेलांटी तशीच ठेवावी लागेल. जरी आपण अक्षर बदलत असलो तर त्याला असणारी वेलांटी काना उकार मात्रा जो असेल तो तसाच ठेवावा लागेल. आणि त्यानंतर ब साठी, ब कधी कोणत्या गटामध्ये येतं, तर प फ ब, कोणत्या तर प फ ब या गटामध्ये आपल्याला ब येते. इथं लक्षात द्या विद्यार्थी, प फ ब आणि ब च्या नंतर कोणतं अक्षर आहे, भ, म्हणजे आपल्याला या ठिकाणी ब साठी कोणतं अक्षर वापरायचं आहे, तर ब साठी आपल्याला भ हे अक्षर वापरायचं आहे. म्हणजे याचाच अर्थ विद्यार्थ्यांनो पहा, गरीब हा शब्द त्याच सांकेतिक भाषेमध्ये काय लिहिला जाईल, घ ली भ, घलीभ असा जो पर्याय असेल या पर्यायाला आपल्याला गोल करावं लागेल. पहा विद्यार्थ्यांनो अगदी सोपं आणि सहज आहे. जर आपल्या जर व्यवस्थितपणे जर आपण ही प्रश्न सोडवली तर अगदी सहज आणि शक्य अशी ही प्रश्न आपल्याला सहज रीतीनं सोडवता येतात. आता पुढचा जो प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो तो प्रश्न कोणता आहे, तर शरबत हा शब्द तुम्ही कसा लिहा. शरबत हा शब्द याच भाषेमध्ये, सांकेतिक भाषा कोणती आहे आपली, याच भाषेत म्हणजे प्रश्नावर आपल्याला दोन प्रश्न, याच प्रश्नावर आपल्याला उपप्रश्न दोन विचारले गेलेले आहे. तर शरबत हा शब्द आपण कसा लिहा. आता शरबत मध्ये स आहे, स च्या नंतर कोणतं अक्षर येतं, तर स च्या नंतर येतं ह. पहा आपण म्हणतो य र ल व श श, मग स नंतर आपल्या वर्णमालेमध्ये किंवा मराठी मूळ अक्षरांमध्ये ह हे अक्षर येतं. मग स साठी आपण ह हे अक्षर घेतलं. र नंतर कोणतं अक्षर येतं विद्यार्थ्यांनो, तर र नंतर ल हे अक्षर येतं, र ल. आणि ब नंतर आत्ताच आपण पाहिलेलं आहे, ब नंतर भ हे अक्षर या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे, भ हे अक्षर. आणि त्यानंतर त, तर त नंतर येतं थ, म्हणजेच आपला. आणि इथं कुठेही काना मात्रा उकार वेलांटी नाहीये, म्हणून आपला जो काही शब्द येणार आहे तो शब्द काय असणार आहे, ह ल भ थ, हलभत हा शब्द आपल्याला त्या ठिकाणी निवडावा लागणार आहे. लक्षात आलं विद्यार्थ्यांनो, अतिशय सोपं आणि सहज आहे, पण यासाठी तुमची मराठी मूळ अक्षर ही पाठ असणं आवश्यक आहे. यानंतर आपल्याला पुढचा जो प्रश्न या सांकेतिक भाषेवरचा बघायचा आहे विद्यार्थ्यांनो, तो प्रश्न आहे एका सांकेतिक भाषेमध्ये, एका सांकेतिक भाषेमध्ये नीडर गलका हा शब्द गा ला क असा लिहितात. नीडर हा शब्द न डी री असा लिहितात. सदरा हा शब्द सादार असा लिहितात. सेवक हा शब्द स वे के असा लिहितात. मग विद्यार्थ्यांनो आता जर या सांकेतिक भाषेवरून जर तुमच्या नीट लक्षात आलं असेल तर पा त्या अक्षरासाठी तेच अक्षर ठेवलेलं आहे,
पण शब्दामध्ये बदल काय झालेला आहे, तर ज्या अक्षराला काना वापरलेला आहे त्या अक्षराचा काना काढून टाकला, आणि ज्या अक्षरांना काना नाही अशा अक्षरांना काय केलंय, तर या ठिकाणी काना दिलेला आहे। मग आपल्याला दुसऱ्या शब्दाचं नीट निरीक्षण केलं तर काय लक्षात येईल, तर दुसऱ्या शब्दामध्ये एका न ला पहिली वेलांटी आहे ती काढून टाकलेली आहे, त्यानंतर ड ला पहिली वेलांटी दिलेली आहे, आणि र ला ज्या अक्षराला काहीच नव्हतं त्यालाही पहिली वेलांटी दिलेली, म्हणजे त्या शब्दातील जो काना मात्रा उकार वापरला असेल तो उकार आणि तो त्या अक्षराचा काढून इतर दोन अक्षरांना आपल्याला द्यायचा आहे। आता या ठिकाणी पहा, सेवक या शब्दामध्ये स ला काय आहे, मात्रा आहे, तो स चा मात्रा काढून टाकला, त्यानंतर व ला मात्रा नाही त्याला मात्र मात्रा दिलाय वे, आणि क ला पण मात्रा नाही त्याला पण मात्रा दिलाय के, म्हणजे याचा अर्थ आपल्याला जो शब्द दिलेला आहे त्या शब्दामध्ये ज्या अक्षराला काना मात्रा उकार वेलांटी असेल ती काढून टाकायची आहे, आणि दुसऱ्या अक्षरांना ती द्यायची, म्हणजे आपला यामधला पहिला अक्षर कोणता आहे आपलं, तर स, मग स आपण लिहून घेऊया स, आणि त्यानंतर पुढचं जे अक्षर आहे ते म, आपल्याला अक्षर तीच ठेवायचे आहेत विद्यार्थ्यांनो, म हे आपण जसंच तसं लिहिलं, आता काय करायचंय, आणि न पण आपल्याला जसंच तसं लिहायचं आहे, आता बदल काय करायचा आहे, तर स ला उकार आहे पहिला, तो स चा पहिला उकार आपण काढून टाकला, पण राहिलेल्या दोन अक्षरांना आपल्याला या ठिकाणी काय द्यायचं आहे, तर पहिलाच उकार द्यायचा आहे, लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, कधी कधी तुम्हाला फसवण्यासाठी पर्यायामध्ये दुसराही उकार असेल, पण आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, या ठिकाणी जर पहिलाच उकार वापरलेला असेल तर आपण देखील या ठिकाणी पहिलाच उकार वापरायचा आहे। जर त्या पर्यायामध्ये तुम्हाला असा जरी पर्याय असेल स मू आणि हा नू असा जर दिला असेल तरी हा पर्याय आपल्याला चुकीचा आहे, हे लक्षात ठेवा। जर पहिला उकार असेल तर पहिलाच उकार द्यायचा, दुसरा उकार असता तर आपण या अक्षरांना दुसराच उकार दिला असता। त्यानंतर याच भाषेमध्ये आपल्याला गोलोल हा शब्द कसा लिहायचा, गोलोल हा शब्द लिहिताना आपल्याला अक्षर तीच घ्यायची आहे, पण लक्षात काय ठेवायचं आहे, तर एका अक्षराला काना आणि मात्रा, मधला जो ल आहे याला काना आणि मात्रा आहे, म्हणजे याचा अर्थ असा तो काना आणि मात्रा काढायचा, आणि राहिलेल्या दोन अक्षरांना मात्र काना आणि मात्रा द्यायचा आहे। मग सुरुवातीचा अक्षर आपण लिहून घेतलं ग, त्यानंतर मधला अक्षर आहे आपलं ल, आणि शेवटचा अक्षर पण आहे ल। मग आपल्याला काय करायचंय, हा ल चा जो मधला ल आहे याचा काना आणि मात्रा काढून टाकला, आपण टाकला, आता तो पहिल्या अक्षराला ग ला पण द्यायचा आहे एक काना एक मात्रा, त्यानंतर ल ला पण आपल्याला एक काना एक मात्रा, म्हणजे आपला शब्द काय तयार झाला, गो ल लो, असा आपल्याला जिथं पर्याय असेल त्या पर्यायाला आपल्याला काय करायचं आहे, तर बरोबर करायचं आहे, आणि त्या पर्यायाचा क्रमांक आपल्याला आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये भरायचा आहे। त्याच ज्या पर्यायासमोर ज्या पर्यायामध्ये हा शब्द दिलेला असेल तो पर्याय अचूक रीतीनं आपल्याला त्या ठिकाणी भरायचा आहे, लक्षात आलं विद्यार्थ्यांनो। त्यानंतर पुढचा पुढचा जो प्रश्न आहे तो थोडासा वेगळा आहे, काही विद्यार्थ्यांनी थोडासा वेगळ्या पद्धतीनं तो प्रश्न समजून घेणं आवश्यक आहे। तर पहा, एका सांकेतिक भाषेत शरद बरोबर वांगे शिमला भेंडी, वांगे शिमला भेंडी ही काय आहेत, तर भाज्यांची नाव आहे। त्यानंतर पवन हा शब्द दोडके मेथी फ्लावर ही पण भाज्यांची, म्हणजे या ठिकाणी मुलांच्या नावांना भाज्यांची नावं वापरलेली आहेत। काही विद्यार्थी गोंधळून जातील, पण गोंधळून जाण्याचं काही कारण नाही, तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर शरद या नावामध्ये तीन अक्षर आहेत, आणि या ठिकाणी त्यासाठी तीन भाज्यांची नावं घेतलेली आहेत। त्यानंतर पवन या अक्षर शब्दामध्ये देखील तीन अक्षर आहेत, आणि त्याच्या पुढेही तीन भाज्यांची नावं घेतलेली आहेत, याचाच अर्थ आपल्या लक्षात येतो, श या अक्षरासाठी वांगे, त्यानंतर र या अक्षरासाठी शिमला, आणि द या अक्षरासाठी भेंडी, हे अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे, हे लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो। त्यानंतर पवन, प म्हणजे या ठिकाणी दोडके, व म्हणजे या ठिकाणी मेथी, आणि न म्हणजे या ठिकाणी फ्लावर। आता ह्याच गोष्टींचा आपल्याला व्यवस्थित वापर करून
आपल्याला या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थितपणे द्यायचंय. मग व साठी काय पहा विद्यार्थ्यांनो, व हे पवनच्या मध्ये आलेलं आहे. मग या ठिकाणी मधला भाजीचं नाव काय आहे? मेथी. म्हणजे याचा अर्थ व या अक्षरासाठी मेथी या भाजीचा उपयोग केलेला आहे सांकेतिक भाषेमध्ये. व म्हणजे काय? तर मेथी. त्यानंतर पुढचं जे अक्षर आहे र, र कोणत्या त्याच्यात आले? तर शरद मध्ये शर, र मधोमध आहे. म्हणजे या ठिकाणी मधोमध काय आहे? शिमला. तर मग र बरोबर शिमला. आणि त्यानंतर राहिलं कोणतं? तर द अक्षर. तर द साठी काय वापरलेलं आहे? पत्पा. शर द, द या अक्षरासाठी भेंडी. अतिशय सोपा असा प्रश्न आहे. फक्त थोडासा जर आपण विचार केला आणि व्यवस्थित जर आपण त्याचा जर तर्कसंबंध जर व्यवस्थित लावला तर आपल्याला निश्चित या ठिकाणी अशा प्रकारचे प्रश्न सोडवता येतात आणि आपल्याला या प्रकारचे संपूर्णपणे मार्क मिळवता येतात. सांकेतिक भाषा हा आपल्या मार्कांच्या दृष्टीने देखील महत्वाचा आहे. अतिशय सोपा असा प्रश्न होता. काही विद्यार्थी अगदी गोंधळात पडतात की अरे बाबा शरद म्हणजे वांगे, शिमला भेंडी म्हणजे काय नेमकं. तर आपण जर नीट तर्कसंबंध लावला तर यामध्ये तीन अक्षर आणि यामध्ये तीन भाज्यांची नावं बरोबर एकाएका अक्षरासाठी आपल्याला काय केलेलं आहे? तर एकाएका भाज्यांची नावं दिलेली आहेत हे लक्षात घ्या. लक्षात आला विद्यार्थ्यांना प्रश्न? त्यानंतर आपल्याला पुढचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाकडे आपण जाऊया. तर पुढचा जो आपला सांकेतिक भाषेमधला याच घटकावर आपण जो प्रश्न पाहणार आहोत तो प्रश्न आहे, प्रश्न नीट वाचा. प्रश्न आहे एका सांकेतिक भाषेत, एका सांकेतिक, आता यामध्ये मी इंग्रजी मुळाक्षरांचा उपयोग केलेला आहे पहा. एका सांकेतिक भाषेत सन हा शब्द टी टी ओ असा लिहितात. सन हा शब्द कसा लिहिला जातो? तर टी टी ओ या पद्धतीने लिहिला जातो. त्यानंतर टेन हा शब्द कसा लिहिला जातो विद्यार्थ्यांनो? यू. टेन हा शब्द यू डी ओ असा लिहितात. त्यानंतर बट हा शब्द सी टी यू असा लिहितात. तर सुपर हा शब्द याच भाषेमध्ये कसा लिहिला जातो? आता जर तुम्हाला जर व्यवस्थितपणे इंग्रजी मुळाक्षर जर पाठ असतील तर निश्चित आपल्याला हा प्रश्न सोडवताना त्याचा फायदा होणार आहे. आपल्याला नुसते एबीसीडी येऊन चालणार नाही, तर आपल्याला पटकन आठवलं पाहिजेत कोणत्या अक्षराच्या नंतर कोणता अक्षर येतो. त्यासाठी पहा एबीसीडी आपल्याकडं प्रश्नपत्रिकेतही त्या ठिकाणी तयार असते. तुम्ही जर नीट याचा जर अभ्यास केला तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी पहा सन हा शब्द टी टी यू. मग तुम्ही जर सन या शब्दामध्ये कोणता अक्षर आहे? तर यस हे अक्षर आहे. यस नंतर तुम्ही जर नीट पाहिलं तर टी आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ की जे अक्षर आहे त्याच्या नंतरचं अक्षर घेतलेलं आहे. त्यानंतर यू आलेला आहे. यू साठी काय वापरलंय? टी. दुसऱ्या शब्दासाठी यू, यूच्या अगोदरचं अक्षर वापरलेलं आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी अधिक एक केलंय, पुढचं अक्षर घेतलं म्हणजे अधिक एक. या ठिकाणी मागचं अक्षर घेतलंय म्हणजे वजा एक. त्यानंतर यनचा आपण विचार करूया. यन हे अक्षर या ठिकाणी आहे. आता त्यासाठी काय घेतलंय? ओ. म्हणजे पुन्हा प्लस. म्हणजे याचा अर्थ असा की या उदाहरणामध्ये त्यांनी आपल्याला जी सांकेतिक भाषा दिलेली आहे या सांकेतिक भाषेमध्ये जी अक्षर वापरलेली आहेत त्यामध्ये प्लस वन मायनस वन प्लस वन म्हणजे एक अक्षर पुढे एक अक्षर मागे, एक अक्षर पुढे एक अक्षर मागे या पद्धतीने आपल्याला जायचंय. मग आता अशा पद्धतीने पहा टीचा क्रमांक किती येतो? तर टीचा क्रमांक 20 आहे. 20 अधिक 1 21. पहा इथं यू क्रमांकाचं अक्षर आलंय टीच्या नंतरचं. त्यानंतर ई साठी काय वापरलंय? डी. म्हणजे ईचा क्रमांक आहे 5 आणि डीचा क्रमांक आहे 4. म्हणजे याचा अर्थ वजा 1 केलेला आहे. म्हणजे आपल्याला प्लस 1 मायनस 1. मग अशाच पद्धतीनं आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे पहा, यस साठी टी म्हणजे या ठिकाणी काय? अधिक 1. यू साठी टी म्हणजे वजा 1 आणि यन साठी ओ म्हणजे पुन्हा अधिक 1. तशाच पद्धतीने इथं पण झालंय. टी साठी यू म्हणजे अधिक 1, यू साठी डी वजा 1 आणि यन साठी ओ म्हणजे अधिक 1.
अशाच पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवणं आवश्यक आहे। मग यामध्ये आपल्याला त्यांनी प्रश्न काय विचारलेला आहे, तर सुपर पट या शब्दासाठी सुद्धा पहा सी टी यू, मग ब चा क्रमांक आहे दोन, मग दोन क्रमांक आहे तर यासाठी अगोदर अधिक एक केलं सी आला, दोन नंतर तीन सी, त्यानंतर यू नंतर टी म्हणजे वजा एक केलेला आहे, यूच्या अगोदर टी येतं म्हणजे वजा एक, आणि या ठिकाणी टीच्या नंतर यू येतं म्हणजे अधिक एक। अशाच पद्धतीनं आपल्याला यसच्या नंतर येणारे अक्षर सुरुवातीला पहा यस मध्ये एक मिळवायचा म्हणजे त्याच्या पुढचं अक्षर घ्यायचं, यस नंतर काय येतं टी, तर आपण या ठिकाणी टी लिहू, त्यानंतर यू साठी वजा एक, या ठिकाणी वजा एक करायचा म्हणजे यूच्या अगोदर पण काय येतं, तर आपल्याला माहित आहे यूच्या अगोदर पण त्यामध्ये काय येतं तर टीच येतं, म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला टीच वापरावं लागेल। त्यानंतर पुन्हा प्लस एक, पीच्या नंतर काय येतं तर पीच्या नंतर येणारं अक्षर आहे क्यू, म्हणून या ठिकाणी आपण काय वापरणार क्यू। त्यानंतर ईच्या वजा एक करायचा आहे, ईच्या अगोदर कोणतं अक्षर येतं तर डी, या ठिकाणी आपल्याला डी घ्यायचा आहे, आणि आर या अक्षराच्या नंतर येतो यस, म्हणजे या ठिकाणी पुन्हा प्लस वन, म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचं आहे यस हे अक्षर घ्यायचं आहे, म्हणजे आपलं उत्तराचा पर्याय जो असणार आहे तो कोणता असणार आहे टी टी क्यू डी एस, ज्या पर्यायामध्ये हे उत्तर असेल तो पर्याय आपल्याला या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे। लक्षात आलं विद्यार्थ्यांनो, तर या गणितामध्ये आपण जे उदाहरण पाहिलेलं आहे या उदाहरणामध्ये जे इंग्रजी अक्षर आहेत त्या इंग्रजी अक्षरांच्या पुढील अक्षर सुरुवातीच्या अक्षराच्या पुढील नंतर पाठीमागील नंतर पुढील आणि मग पाठीमागील अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला या सांकेतिक भाषेचा उपयोग केलेला आहे। लक्षात येत आहे सर्वांच्या, पण यासाठी आपल्याला सांकेतिक भाषेसाठी आपल्याला इंग्रजी आणि मराठी मुळाक्षर येणं तेवढंच आवश्यक आहे। त्यानंतरचा पुढचा आपला जो प्रश्न आपण विद्यार्थ्यांना पाहणार आहोत सांकेतिक भाषेमधला, तो आहे एका सांकेतिक भाषेत पवन हा शब्द जो आहे तो पवन हा शब्द कसा लिहितात, तर पवन हा शब्द जो आहे तो 456 अशा पद्धतीने लिहितात, त्यानंतर वजन हा शब्द जो आहे 542 व नळ हा शब्द जो आहे तो 74 असा लिहितात, तर जळजळ हा शब्द जो आहे हा शब्द कसा लिहा। पहा विद्यार्थ्यांनो, आता यामध्ये आपण जी दुसरी आपली सांकेतिक भाषा आहे की ज्यामध्ये आपण कशा अक्षरांसाठी अंकांचा उपयोग करणार आहोत, आता या ठिकाणी आपल्याला अक्षरांसाठी अंकांचा उपयोग करायचा आहे, हे लक्षात घ्या। आपल्याला आता अक्षरांसाठी काय वापरायचे आहेत तर अंकांचा उपयोग आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। मग अंकांचा उपयोग करताना देखील आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला या ठिकाणी तर्कसंपत्ती व्यवस्थित कोणत्या अक्षरासाठी कोणता अंक वापरलेला आहे याचा अगोदर आपल्याला व्यवस्थितपणे शोध घ्यावा लागेल। आता यामध्ये पहा सुरुवातीला काय करायचं विद्यार्थ्यांनो, एक सवय लावून घ्या, सांकेतिक भाषा सोडवताना जेव्हा अशा पद्धतीने येतात तर आपल्याला अक्षर आणि अंक हे कोणती कोणासाठी आहेत यासाठी ती खोडून पाहण्याची सवय लावा। आता सुरुवातीला जर तुम्ही पाहिलं तर हा प्रश्न 2019 स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आलेला आहे विद्यार्थ्यांनो, मग यामध्ये आता सुरुवातीला आपण असं पाहायचं की तीनही शब्दांमध्ये जे अक्षर आले त्याचा अगोदर शोध घ्या, मग तीनही शब्दांमध्ये कोणता अक्षर आलेला आहे, तर पहा इथं न न आणि न या तीनही शब्दांमध्ये न हे अक्षर आलेलं आहे, आपण तीनही शब्दांमधलं न हे अक्षर खोडलं त्यामध्ये या न साठी कोणता अंक आलेला आहे की जो तीनही संख्यांमध्ये आपल्याला दिसतोय, पहा नळ हा सोपा असा शब्द आहे, यामध्ये 7 आहे पण इथं कुठेही 7 नाही, इथं 4 आहे, मग 4 इथंही आहे इथंही आहे आणि इथंही आहे, याचा अर्थ न साठी काय वापरलेला असेल 4। आता काही विद्यार्थी म्हणतील सर या मध्ये आपल्याला जळजळ शोधायचा आहे, मग आपण न का शोधलं, तर विद्यार्थ्यांनो आपल्याला ज साठी आणि ळ साठी कोणता अंक वापरलेला आहे हे माहीत नाही, हे समजून घेण्यासाठी आपल्याला अगोदर इतर जी अंक अक्षर आणि अंक दिलेली आहेत
ती एकदा समजून घेणं महत्त्वाचं आहे आणि त्यानंतरच आपण ज आणि ळ साठी काय वापरले हे ठरवू शकतो। आता आपल्याला समजलं ळ साठी काय वापरलेलं असेल, सात वापरलेलं असेल, आपण लगेच ळ साठी या ठिकाणी सात सात, पण तुम्हाला पर्यायात फसवण्यासाठी सगळ्या ठिकाणी द सात सात दिलेलं असेल। मग आपल्याला आता ज साठी काय वापरलं हे पाहावं लागेल। आता पहा, ज हे या शब्दामध्ये आहे, पण इथं पाच आणि दोन ही दोन असे अंक आहेत। मग आपण पाहायचं पहिल्या आणि दुसऱ्या शब्दामध्ये कोणता अक्षर समान आहे, तर या ठिकाणी व व हे अक्षर समान आहे। आणि मग व साठी काय वापरला असेल, कोणता अंक समान आहे या दोन शब्दांच्या याच्यामध्ये, तर पाच हा, म्हणजे व साठी आपल्याला या ठिकाणी पाच अंक दिलेला आहे। आणि मग आता राहिला आपला ज, ज साठी या ठिकाणी आपल्याला कोणता अंक मिळतोय, तर दोन हा अंक मिळतोय, म्हणून दोन दोन या ठिकाणी आपण लिहिला। म्हणजे याचाच अर्थ असा की आपल्या जळजळ या शब्दासाठी 2727 ही संख्या या ठिकाणी आपल्याला लिहावी लागेल। लक्षात येतंय विद्यार्थ्यांनो? आता पहा, या प्रकारच्या प्रश्नांमध्ये काही प्रश्नांमध्ये अक्षर आणि अंक यांचे क्रमांक सारखे नाहीत, हे लक्षात घ्या, कारण अक्षरांचा आणि अंकांचा क्रमांक हा वेगवेगळा या ठिकाणी दिलेला आहे, तो आपल्याला व्यवस्थित शोधून आपल्याला त्याची उत्तरं लिहायची आहेत। यानंतरचा आपण याच घटकामधला पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो। एका सांकेतिक भाषेमध्ये ए बरोबर 4, बी बरोबर 5 आणि सी बरोबर काय लिहितात, तर 6 असं लिहितात, एच बरोबर 11 लिहितात, तर याच भाषेमध्ये टॉप हा शब्द कशा पद्धतीनं लिहिला जाईल। पहा विद्यार्थ्यांनो, याची उकल देखील मी या ठिकाणी तुम्हाला करून ठेवलेली आहे की एका सांकेतिक भाषेमध्ये ए साठी 4 लिहितात, बी साठी 5 लिहितात, सी साठी 6 लिहितात। आपल्या इथंच लक्षात येतंय की ए साठी पहिली संख्या घेतलेली आहे, ए चा क्रमांक किती आहे, तर ए या अक्षराचा अनुक्रमांक आहे 1। ए चा अनुक्रमांक किती आहे 1, आणि त्या 1 मध्ये आपण किती मिळवलेले आहेत, तर त्या 1 मध्ये या ठिकाणी आपण 3 मिळवलेले आहेत। आणि मग 1 आणि 3 यांची बेरीज किती झाली, 4, म्हणजे ए साठी त्यांनी काय आपल्याला वापरलंय, तर 4 हा अंक वापरलेला आहे। आता बी साठी 5 वापरलेला आहे, म्हणजे थोडक्यात बी चा अनुक्रमांक अधिक 3, त्याच्यामध्ये आपण 3 मिळवलेले आहे, मग बी चा अनुक्रमांक किती आहे 2, आणि अधिक 3 म्हणजे त्यामध्ये आपण किती, 3 आणि 2 5, बरोबर या ठिकाणी 5 झालेले आहे। म्हणजे त्यानंतर सी चा क्रमांक आहे 6, सी चा अनुक्रमांक आहे 3, आणि 3 मध्ये किती मिळवलेले आहेत 3, म्हणजे सी बरोबर या ठिकाणी आपल्याला त्यांनी किती दिलेला आहे 6, म्हणजे आपलं एक जो अंदाज आहे तो बरोबर की त्या संख्ये त्या अक्षराच्या अनुक्रमांकामध्ये 3 ही संख्या मिळवलेली आहे। अशाच पद्धतीने आपल्याला टॉप हा शब्द लिहिताना विचार करावा लागेल। आता या ठिकाणी लक्षात घ्या की टी चा जो क्रमांक आहे, टी चा क्रमांक किती आहे अनु आपल्या एबीसीडीच्या ज्या मूळाक्षर आहेत यामध्ये, तर पहा टी चा अनुक्रमांक जो आहे, तुम्ही जर नीट जर मोजला तर पहा ही 5-5 अक्षरांची गट केलेली आहे, 5, 5, 10, 5, 15, त्यानंतर 16, 17, 18, 19 आणि 20, टी चा अनुक्रमांक किती आहे आपला 20 आहे, म्हणजे या ठिकाणी आपण हा 20 अनुक्रमांक घेतलेला आहे। 20 मध्ये आपल्याला किती मिळवायचे आहेत, तर 3 मिळवायचे आहेत, किती मिळवायचे आहेत 3, आणि म्हणून 20 आणि 3 T20, म्हणजे आपला पहिला जो टी हे अक्षर आहे त्यासाठी जो क्रमांक मिळाला आपल्याला तो किती आहे 20। त्यानंतर ओ हे जे अक्षर आहे, या ओ या अक्षरासाठी आपल्याला अनुक्रमांक किती आहे, तर ओ या अक्षराचा अनुक्रमांक आहे 15, आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला किती मिळवायचे 3, 15 आणि 3 किती झाले 18, म्हणजे दुसऱ्या जो आपला जो अक्षर आहे ओ यासाठी 18 ही संख्या वापरायची आहे। आणि त्यानंतर शेवटचं जे अक्षर आहे ते पी, पी चा अनुक्रमांक आहे 16, वर्णमालिकेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर पी चा अनुक्रमांक किती आहे 16, आणि या 16 मध्ये आपल्याला किती मिळवायचे 3, 16 आणि 3 झाले 19, म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला
पी साठी 19 आणि मग आपली जी संख्या तयार होते त्या संख्येमध्ये आपल्याला 23, 18, 19 असा संख्या असणारा जो पर्याय असेल, किंवा यालाच आपण जर गणिती भाषेमध्ये वाचायचं म्हटलं तर एकक, दशक, शतक इथं आपण स्वल्पविराम देणार, 1000, 10000 या ठिकाणी 2,31,819 अशा पद्धतीचा जो पर्याय ज्या ठिकाणी असेल तो पर्याय आपल्याला त्यामध्ये निवडायचा आहे. लक्षात येतं विद्यार्थ्यांनो? पहा, सांकेतिक भाषेमध्ये जेव्हा अक्षरांसाठी अंकांचा उपयोग केला जातो, जो आपला यामधला दुसरा घटक आहे, त्यामध्ये ए बरोबर 4 घेतलंय, म्हणजे आपल्याला ए बरोबर 4 कसं येतो याचा शोध घ्यावा लागेल. आणि ते जर तुम्हाला एकदा लक्षात आलं तर यावरची प्रश्न सोडवणं अतिशय सोपं आहे. त्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो, तो प्रश्न आहे एका सांकेतिक भाषेमध्ये ए बरोबर 1, ए बरोबर काय आहे 1, डी बरोबर 16, एस बरोबर 361 असे लिहितात तर यू बरोबर किती लिहाल. आता मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचंय, तुम्हाला जर या प्रश्नाचं जर उत्तर कोणाला तुमच्यापैकी येत असेल तर त्या विद्यार्थ्यांनी लगेच मला कमेंट करून सांगायचं आहे. तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर जी अक्षर घेतलीत आणि त्या अक्षरांसाठी जे अंक वापरलेत ते अंक या ठिकाणी तुम्ही नीट लक्षात घेऊन, त्या संख्या नीट लक्षात घेऊन त्याचा तर्कसंबद्ध लावून आपल्याला याचं उत्तर काढायचं आहे. सांगा बरं, कोण सांगतंय कमेंट मध्ये मला तुम्ही सांगायचं आहे यामध्ये? ठीक आहे, लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, यामध्ये ए या अक्षरासाठी आपण 1 ही संख्या वापरलेली आहे. त्यानंतर डी साठी आपण, अगदी बरोबर आहे, पहा जाधव यांनी अतिशय सुंदर उत्तर दिलेलं आहे, बरोबर आहे, 139 हे उत्तर चुकीचं आहे, काही जणांनी 139 हे दिलंय, 441 अतिशय बरोबर. डी साठी 16, 1, 16 या ज्या संख्या आहेत या वर्ग संख्या आहेत. त्यानंतर यस, आता ए चा जर तुम्ही क्रमांक पाहिला, ए चा अनुक्रमांक आहे 1 आणि या 1 चा काय केलेला आहे तर वर्ग, 1 चा वर्ग काय येतो 1, म्हणून ए या अक्षरासाठी 1 वापरलेला आहे. त्यानंतर दुसरं जे अक्षर आपल्याला दिलंय डी, डी चा अनुक्रमांक आहे 4, 4 चा जर आपण वर्ग केला तर 4 चा वर्ग येतो 16 आणि म्हणून या ठिकाणी 4 या अक्षरासाठी कोणती संख्या दिलेली आहे 16. मग यस या अक्षराचा जो क्रमांक आहे तो आहे 19, किती आहे 19, आणि 19 चा जर वर्ग केला तर तो येतो 361. आणि मग अशाच पद्धतीने आपल्याला हे देखील उदाहरण सोडवता येईल. या ठिकाणी आपल्याला दिलं यू, यू चा क्रमांक आहे 21 आणि 21 चा जर वर्ग केला तर 21 चा वर्ग येतो 441. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी हे उत्तर दिलेलं आहे त्या त्या विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. ज्यांना उत्तर काढण्यात थोडीशी अडचण आली असेल त्यांनी नीट विचारपूर्वक, पहा आपल्याला मी जे काल सांगितलं तुम्हाला की वर्ग संख्या तुमच्या पाठ असल्या पाहिजेत, जर वर्ग संख्या जर आपल्याला कधी दिसल्या, कधी कधी विद्यार्थ्यांनो या ठिकाणी मूळ संख्या देखील वापरल्या जातात, त्या मूळ संख्या आहेत की वर्ग संख्या आहेत का त्रिकोणी संख्या आहे या व्यवस्थित पाहणं आपलं काम आहे, किंवा त्याची एजची दुप्पट आहे का, दिलेल्या अक्षराची दुप्पट आहे का, हे देखील त्या ठिकाणी पाहणं आवश्यक आहे. म्हणून ज्या ज्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचे जर वर्ग, घन या संख्या जर पाठ असतील तर त्या त्या विद्यार्थ्यांना हा जो भाग आहे तो अतिशय सोपा जाऊ शकतो. यानंतर पुढील जे उदाहरण आपल्याला यामध्ये पाहायचं आहे ते उदाहरण आपण पाहूया विद्यार्थ्यांनो. या पद्धतीमध्ये आता पुढचं जे उदाहरण आहे विद्यार्थ्यांनो ते उदाहरण आहे एका सांकेतिक भाषेमध्ये बॅट हा शब्द कसा लिहितात तर 278 असा लिहितात, अँट हा शब्द कसा लिहितात तर 276 असा लिहिला जातो, त्याच भाषेमध्ये नेट हा शब्द कसा लिहिला जातो 765 असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेमध्ये बीन
BEAN हा शब्द कसा लिहाल? आता या ठिकाणी त्यांनी सूचना पण दिलेली आहे विद्यार्थ्यांनो की अक्षरे व चिन्हे यांचा क्रम सारखाच असेल असे नाही. आता चिन्ह म्हणजे त्या ठिकाणचे जे अंक आहेत हे द्यायचे आहेत आपण. आणि हा जो प्रश्न आहे तो शिष्यवृत्ती 2018 या परीक्षेमध्ये आपल्याला विचारला गेलेला आहे. मग आता यामध्ये आपण सर्वात मी तुम्हाला अगोदरही शिकवलं, आपण या पद्धतीचं मराठी मुळाक्षर असणारं गणित अगोदर पाहिलं होतं. मग आता यामध्ये आपल्याला सर्वात सुरुवातीला विद्यार्थ्यांनो की कोणत्या अक्षरासाठी कोणता अंक वापरलेला आहे हे एकदा ठरवावं लागेल आणि त्यानंतरच आपण या प्रश्नाची उकल किंवा उत्तर शोधू शकतो. पप्पा आता विद्यार्थ्यांनो यामध्ये सुरुवातीला काय करायचं, तर तीनही शब्दांमध्ये आपल्याला ही तीन शब्द दिलेत यामध्ये कोणता अक्षर समान आहे का हे नीट लक्षात घ्या. तर तुम्ही जर नीट पाहिलं तर बॅट अँट आणि नेट यामध्ये टी 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 हे अक्षर समान आहे. मग या टी या अक्षरासाठी कोणता शब्द अक्षरासाठी कोणता अंक वापरलेला आहे ते एकदा आपण बघू. तिघांमध्ये ही कोणता अंक समान आहे, तर तीनही जे काही संख्या दिलेल्या आहेत यामध्ये सात सात आणि सात हा सात सगळ्यांमध्ये समान आहे म्हणून टी बरोबर काय असेल सात. त्यानंतर पुढचं अंक आपण शोधूया पहिला आणि दुसरा या दोन शब्दांची आता तुलना करा. यामध्ये ए ए हे समान आहे, मग यामध्ये कोणता अक्षर समान आहे, आता ए साठी कोणता अंक आलेला आहे, तर ए साठी दोनही संख्यांमध्ये दोन दोन हा अंक आलेला आहे मग ए बरोबर दोन असं लिहून घ्या. त्यानंतर तिसरा दुसरा आणि तिसऱ्या दोन शब्दांमध्ये काय करा आता तुलना करा. यामध्ये जर तुम्ही नीट पाहिलं तर यामध्ये काय आलेलं आहे, तर यन यन हे अक्षर समान आलेलं आहे आणि काही विद्यार्थ्यांनी अगोदरच उत्तर काढायला लगेच सुरुवात केली अतिशय छान. यन साठी कोणता अंक आलेला आहे, तर या दोघांमध्ये यन साठी सहा सहा हा अंक आलेला आहे. आता राहिले कोणतं, तर ई साठी पाच आहे, ई साठी पाच लिहून टाका. बी साठी कोणता अंक या ठिकाणी राहिलेला आहे, फक्त आठ, मग बी साठी आठ लिहून टाका. त्यानंतर ए साठी आपण काढलाय, ए साठी किती आलेला आहे दोन हा अंक आलेला आहे आणि त्यानंतर एन साठी काय आलेला आहे, तर सहा हा अंक आलेला आहे. म्हणजेच आपलं उत्तर आलं असेल 8526. हे जे उत्तर ज्या पर्यायामध्ये असेल त्यांनी तो पर्याय आपल्याला भरायचा आहे. अतिशय सुंदर, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. पण विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, जरी प्रश्न या ठिकाणी हे असेल तर काही प्रश्नांमध्ये विद्यार्थी अडकतात. यामध्ये अडकताना सगळ्यात सुरुवातीला काय करतात, टी टी पाहून एखादं अंक समान दिसला की ते खोडून रिकामे होतात. तसं करू नका, सुरुवातीला तीनही शब्दांमध्ये कोणतं अक्षर समान आहे त्याचा एकदा शोध घ्या. ते अक्षर समान भेटल्यानंतर त्यासाठी कोणता अंक वापरलेला आहे हे करा. या ठिकाणी आपण हे अंक काढले तीन अक्षरांचे अंक म्हणून आपल्याला बी बरोबर पा या ठिकाणी बी बरोबर फक्त आठ राहिला, या ठिकाणी ई बरोबर फक्त पाच राहिला. अशा पद्धतीने यामधले तीनही अक्षर कमी झाले म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला त्या प्रश्नाची उकल करता येते. अतिशय सोपे असे प्रश्न या घटकावर विचारले जातात. या घटकावर तुम्हाला चार ते पाच प्रश्न म्हणजे जवळपास आठ ते दहा मार्काचा भारांश या घटकाला दिलेला आहे आणि तो भारांश आणि ती मार्क म्हणजे आपल्या हातामधली मार्क आहे की जे आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेच्या मिरिटमध्ये अतिशय उपयुक्त ठरणार आहे. यानंतर पुढच्या प्रश्नामध्ये आपण पाहणार आहोत की या प्रश्नामध्ये एका सांकेतिक भाषेमध्ये, आता यामध्ये मी तुम्हाला जो काही कालचा आपण घटक पाहिला होता पदावली, या पदावलींवर आधारित अशी गणित दिलेली आहेत. पा आता या प्रकारच्या प्रश्नांना थोडासा विचारपूर्वक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी ही प्रश्न सोडवा. घाई जर यामध्ये झाली तर बऱ्याचशा वेळा आपली उत्तरं चुकण्याची शक्यता असते हे लक्षात ठेवा. आणि मग घाई करून मार्क जाण्यापेक्षा व्यवस्थितपणे आपल्याला ही मार्क मिळवायचे आहे ही लक्षात ठेवा. आता या ठिकाणी आपल्याला एका सांकेतिक भाषेत अक्षरांसाठी अंक वापरले आहेत,
त्यावरून प्रश्न सोडवा। आता पहा या ठिकाणी आपल्याला एक तक्ता दिलेला आहे, यामध्ये आपल्याला काही अक्षर दिसतात प फ ब भ म र स ह ळ, या अक्षरांसाठी काही अंकही वापरलेले आहेत। जसं की तुम्ही पाहताय प साठी 9 आहे, फ साठी 8 आहे। मग आता आपल्याला या अंकांचा या ठिकाणी उपयोग करून आपल्याला उत्तर काढायची। काही विद्यार्थ्यांनी उत्तर काढायला सुरुवात केली, खूप छान। तर पहा प बरोबर या ठिकाणी काय घेतलेलं आहे तर 9। आपण एकदा पदावली जी आहे त्यांनी अक्षरामध्ये जी पदावली दिलेली आहे ती पदावली आपण एकदा अंकांमध्ये लिहून घेऊया। प बरोबर काय तर 9 अधिक भ बरोबर काय आहे 6 भागिले जे चिन्ह आहे ती तसे ठेवा। स बरोबर काय घेतलेलं आहे 3, स बरोबर 3 वजा ह बरोबर काय आहे तर ह बरोबर 2 आणि गुणिले र बरोबर काय दिलेलं आहे त्यांनी आपल्याला र बरोबर 4। पहा र बरोबर 4, ह बरोबर 2, स बरोबर 3, त्यानंतर भ बरोबर 6 आणि प बरोबर 9। विद्यार्थ्यांनो घेताना कोणत्याही प्रकारची चूक आपल्याकडून होणार नाही, कारण पदावली सोडवताना जर आपण अक्षर आणि अंक यांचे क्रम लक्षात नाही घेतले आणि चुकून जर वेगळाच अंक घेतला तर आपलं उत्तर येणार नाही। मग आता यामध्ये आपल्याला पदावलीच्या नियमानुसार सोडवायचं। पदावलीचा पहिला नियम आहे की यामध्ये कंस आहे का ते पहा। यामध्ये कंस दिसतोय का आपल्याला? कंस दिसत नाही। मग आपण दुसऱ्या नियमाकडे जाऊ। दुसरा नियम काय सांगतो आपल्याला? तर दुसरा नियम सांगतो की आपण क्रमाने गुणाकार भागाकार अगोदर करा। जोपर्यंत गुणाकार भागाकार संपत नाही तोपर्यंत बेरीज वजाबाकी करता येणार नाही। मग आता आपल्याला सगळ्यात अगोदर या ठिकाणी पाहायचंय। पहा सुरुवातीला या ठिकाणी भागाकार आलेला आहे म्हणजे 9 अधिक आता 6 भागिले 3 म्हणजे 3 ने जर 6 ला आपण भाग दिला तर या ठिकाणी उत्तर किती येणार आहे 2। 3 दुनी 6 वजा 2 गुणिले 4। आता काही मुलं काय करतात, लगेच याला वजा वजा करून टाकतात। कोणतीही घाई आपल्याला करायची नाही। आपला नियम काय सांगतो? जोपर्यंत गुणाकार भागाकाराच्या क्रिया संपत नाही तोपर्यंत तुम्ही बेरीज वजाबाकी करू शकत नाही। या ठिकाणी आता हा गुणाकार आपण अगोदर करणार। 9 अधिक 2 आता वजा 4 दुनी 8 बरोबर, आणि त्यानंतर आता पुढची जी पायरी अगोदर बेरीज करा। 9 अधिक 2 किती उत्तर येतं? 9 आणि 2 9 अधिक 2 येतं 11 आणि 11 वजा 8 आणि 11 मधून जर 8 वजा केले तर आपलं उत्तर येतं 3। अतिशय सुंदरपणे काही विद्यार्थ्यांनी याची उत्तर अगोदरच दिली होती, म्हणजे याचा अर्थ तुमच्या पदावल्यांचा जो अभ्यास आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने होतोय। काल कदाचित मी सांगितलेल्या नियमांचाही तुम्हाला त्या ठिकाणी उपयोग होत असेल। विद्यार्थ्यांनो जे नियम आहेत ते नियमांची एक तुमची स्वतंत्र अशी वही करा। यामध्ये तुम्हाला दिले जाणारे नियम जे काही सूत्र आहेत या सूत्रांचा तुम्ही संग्रह करू शकता की जे तुम्हाला कधीही कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार आहे। पहा याच सांकेतिक भाषेवर आणखीन एक आपल्याला प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे। तो प्रश्न असा आहे र अधिक भ गुणिले ह ब आणि वजा फ। आता याची पर्याय देखील आहे। आता आपलं या ठिकाणी 3 हे उत्तर आलेलं आहे विद्यार्थ्यांनो, मग 3 या उत्तरासाठी या ठिकाणी 3 साठी कोणतं अक्षर वापरलेलं आहे? स। तर स हे दुसऱ्या क्रमांकाच्या पर्यायात आहे म्हणून तुम्हाला या प्रश्नाचा जो दुसऱ्या क्रमांकाचा जो गोल आहे हा गोल पूर्णपणे फिलअप करणं आवश्यक आहे। आता दुसऱ्याचंही उत्तर बऱ्याचशे विद्यार्थी पाठवत आहेत, अतिशय छान। पण ज्या विद्यार्थ्यांना समजत नाही त्यासाठी मला ही पदावली त्यांनाही सोडून दाखवावीच लागेल। ज्यांचं उत्तर आलंय त्यांचं खूप खूप अभिनंदन। ज्यांचा थोडं फार चुकतंय त्यांनी अजूनही लक्ष द्या विद्यार्थ्यांनो, अजूनही आपण याचा सराव करून यामध्ये संपूर्ण मार्क मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत। पहा आता या ठिकाणची जी पदावली आहे, सर्वप्रथम पदावलीमध्ये जी अक्षर दिलेली आहेत त्या अक्षरांसाठी कोणते अंक वापरले ते अंक एकदा प्रथम लिहून घ्या। पहा या ठिकाणी र, र साठी कोणता अंक वापरलेला आहे? 4। सुरुवातीला आपण 4 घेऊया। अधिक भ, भ साठी काय वापरलेलं आहे?
तर भ या अक्षरासाठी सहा वापरलेले आहेत, म्हणजे आधी सहा, त्यानंतर गुणिले ह, ह साठी काय वापरलंय दोन, आणि त्यानंतर पुढची जी क्रिया आहे वजा फ, फ साठी काय वापरलेलं आहे तर आठ वापरलेलं आहे, आणि मग आपल्याला यामध्ये सर्वात प्रथम अतिशय सोपी अशी पदावली आहे पा विद्यार्थ्यांनी, सर्वात सुरुवातीला कंस नाहीये, पहिला नियम आपला पूर्ण झाला. दुसरा नियम आपल्याला सांगतो की गुणाकार भागाकार अगोदर करा क्रमाने, जर अगोदर गुणाकार आला तर अगोदर गुणाकार करा, अगोदर भागाकार आला तर अगोदर भागाकार करा. अतिशय बरोबर, दिव्यांशने अतिशय सुंदर उत्तर दिलेलं आहे, दिव्यांशचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर आता आपण चार अधिक साविदुनी बारा, सहा आणि दोन यांचा गुणाकार येतो बारा, वजा आठ बरोबर. आता आपल्याला गुणाकार भागाकार राहिलेले नाही, आता बेरीज आणि वजाबाकी तीही क्रमानेच करा, आणि मग या ठिकाणी बारा आणि आठ, बारा आणि चार यांची बेरीज किती येते तर ती येते सोळा, आणि सोळा मधून जर आठ वजा केली तर उत्तर येतं आपलं आठ. म्हणजेच आठ या अक्षरासाठी कोण, आठ या अंकासाठी कोणता अक्षर वापरलेला आहे विद्यार्थ्यांनो, तर आठ या अंकासाठी फ हे अक्षर वापरलेलं आहे. म्हणून आपल्याला याही उदाहरणामध्ये जो पर्याय क्रमांक दोन आहे हे आपलं योग्य उत्तर आलेलं आहे, आणि म्हणून आपल्याला त्या उत्तराचा पर्याय या ठिकाणी हा रंगवायचा आहे. लक्षात आलं विद्यार्थ्यांनो, कोणतंही गणित ज्यावेळेस आपल्याला दिलं जातं त्यावेळेस सर्वप्रथम शांतपणे ते मांडून घ्या आणि व्यवस्थितपणे त्या क्रिया करा, की जेणेकरून आपले जे मार्क्स आहेत ते मार्क्स जाणार नाहीत, आपल्याला त्यामधले ते मार्क्स पूर्णपणे मिळवता येतील. यानंतर आणखी एक उदाहरण आपण विद्यार्थ्यांनो यावर पाहूया, की ज्यामध्ये थोडस हे उदाहरण मी वेगळ्या पद्धतीचं घेतलेलं आहे, की ज्यामध्ये पदावली थोडीशी मोठी घेतली, काही विद्यार्थी मोठी पदावली दिसली तर थोडेसे घाबरून जातात, काही अवघड नाही, याचे पर्यायही तुम्ही पाहिले तर अपूर्णांकामध्ये आहे, काही घाबरण्याचं कारण नाही. आपण व्यवस्थितपणे जर ही उदाहरणं सोडवली तर सहज रीतीनं आपण ती उत्तरं काढू शकतो. आता यामध्ये पहा तुम्ही विद्यार्थ्यांनो, यामध्ये काय केलेलं आहे तर यामध्ये सुरुवातीला पदावली जी आहे कंसामध्ये ई गुणिले बी, मग आपण एकदा पदावली जी आहे ती आपली ही पदावली अंकांमध्ये लिहून घेऊया. पहा ई साठी, ई साठी कोणता अक्षर वापरलाय पाच, अंक कोणता वापरलाय पाच ई अक्षरासाठी गुणिले बी, बी साठी काय वापरलंय तर ई बी साठी वापरलेला आहे दोन, त्यानंतर भागिले मधोमध जसंच्या तसं ठेवा, दुसऱ्या कंसामध्ये सी, सी साठी वापरलेला आहे तीन, मग तीन, त्यानंतर गुणिले डी, डी म्हणजे चार, अधिक ए, ए म्हणजे एक, आणि त्यानंतर आहे बी, अधिक बी, बी म्हणजे दोन. आपण पदावली लिहून घेतली विद्यार्थ्यांनो, आता ही पदावली आपण सोडवू शकतो. मग पदावली सोडवताना कंसामधल्या क्रिया अगोदर करा, या ठिकाणी एकच क्रिया आहे म्हणून आपल्याला कोणताही नियम वापरायचा नाही. आपण या ठिकाणी पाच दुनी दहा, किती उत्तर आलं आपलं या कंसाचं, आता कंस काढून टाकायचा, कंसाच्या बाहेर आपण उत्तर काढलं, मग भागिले या ठिकाणी पा, या ठिकाणी गुणाकार बेरीज अशा दोन क्रिया आपल्याला दिलेल्या आहेत, मग आपण काय करणार अगोदर गुणाकार तीन चौक बारा, जोपर्यंत आपण उत्तर काढत नाही तोपर्यंत ते कंसाच्या बाहेर घेऊ नका, अधिक एक, अधिक दोन, आणि मग काय येणार दहा भागिले, आता ही बेरीज जी आहे संपूर्ण एकच क्रिया आहे, ही करून घ्या, बारा अधिक एक तेरा, तेरा दोन पंधरा, या ठिकाणी उत्तर किती आलं आपलं पंधरा. आता आपल्याला काय दिलंय दहा भागिले पंधरा, दहा भागिले पंधरा म्हणजेच या ठिकाणी आपण काय करू शकतो तर दहा याचीच मांडणी आपण जी आहे ती पुढील पद्धतीने करू शकतो. कशा पद्धतीने करू शकतो, दहा अंशेद पंधरा, अंशाने मी अंशाने छेद रूपात जर आपण लिहिलं तर छेदाने मी अंशाला भागिले असतो,
मग आता या ठिकाणी पूर्ण भाग जात नाही, 15 पाड्यामध्ये 5 तर नाही, पण याला आपण अतिसंक्षिप्त रूप देऊ शकतो. तुम्ही अपूर्णांक या घटकामध्ये पाहिला असेल, अतिसंक्षिप्त रूप देताना देणे यामध्ये काय केलं जातं, तर या दोनही संख्या कोणत्या पाड्यामध्ये आहेत, तर या दोनही संख्या 5 पाड्यामध्ये आहे. मग दोघांनाही जर अंशाला आपण 5 जर भाग दिला तर छेदालाही आपण 5 भाग द्यावा. मग आपण दोघांना जर 5 भाग दिला तर 5 × 2 = 10 आणि 5 × 3 = 15. आपलं उत्तर काय आलं, 2 × 3. मग आता दोन यासाठी कोणता अक्षर आपल्याला वापरायचा आहे, तर पहा बी, बी साठी काय वापरलंय, 2. म्हणजे या ठिकाणी आपण बी हे अक्षर घेणार 2 साठी, आणि 3 साठी काय वापरलेला आहे, तर सी. तर 3 साठी सी वापरलेला आहे, म्हणजे आपण बीच्या छेदस्थानी काय लिहिणार, तर सी हे अक्षर लिहिणार. म्हणजेच आपला या ठिकाणी पर्याय कोणता असेल विद्यार्थ्यांनो, तर या ठिकाणी आपला जो पर्याय आहे बी अंश छेद सी, हा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. आणि बी अंश छेद सी हा पर्याय आपल्या 3 क्रमांकाला आहे, आणि म्हणून हा अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, आज आपण या ठिकाणी सांकेतिक भाषेमध्ये अक्षरांसाठी अक्षरांचा वापर, अक्षरांसाठी अंकांचा वापर, या दोन घटकांवर आधारित जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण पाहिलेले आहेत. त्यामध्ये आपण व्यवस्थितपणे त्याची कशी उकल करायची, तर्कसंबंधी कसं लावायचं आहे, कशा पद्धतीने आपल्याला उत्तरांचा विचार करायचा याचा आपण विचार केलेला आहे, आणि काही उदाहरणांची या ठिकाणी आपण उकल केलेली आहे. अशाच पद्धतीचा सराव तुम्ही करा. उद्याच्या ज्या आपली शेवटची जी तासिका आहे यामध्ये अक्षरांसाठी चिन्हांचा वापर, अंकांसाठी अंकांचा वापर आणि अंकांसाठी चिन्हांचा वापर या दोन घटकांची 3 घटकांची आपण माहिती पाहणार आहोत. चिन्हांची जे गणित असतात हे थोडीशी व्यवस्थित सोडवणं आवश्यक आहे, कारण चिन्हांमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो, तर ते उद्याच्या तासाला आपण पाहूया. आजच्या तासाला आपण या ठिकाणी थांबूया. आपण सर्वजण व्यवस्थितपणे स्कॉलरशिपचा अभ्यास करून स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये उत्तुंग यश मिळवा, हीच माझी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. उद्याच्या तासिकेमध्ये आपण भेटूया. धन्यवाद. धन्यवाद सर. आदरणीय श्री रमेश.